नमस्कार, मी डॉक्टर मिताली धनावडे आपल्या आयुर्वेद विथ डॉक्टर मिताली या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. आज मी तुम्हाला काही रॉंग फूड कॉम्बिनेशन, ज्याला आयुर्वेदामध्ये विरुद्ध आहार असं म्हटलं आहे, ते जाणून घेऊयात. हल्ली सगळे खूप हेल्थ कॉन्शियस असल्यामुळे बरेचसे पेशंट ज्यांना वजन कमी करायचंय, त्यांचं असं म्हणणं असतं की आम्ही रोज सकाळी उठून गरम पाण्यामध्ये एक चमचाभर मध घालून पितो. पण हे कॉम्बिनेशन पूर्णतः चुकीचं आहे, कारण आयुर्वेदानुसार गरम केलेला मध हा प्रकार विरुद्ध अन्नामध्ये मोडतो. तसंच दूध आणि मासे ह्या गोष्टी एकत्र खाल्लं जाणं चुकीचं आहे. म्हणजे मासे खाल्ल्यानंतर लगेचच दूध किंवा दुधाचे पदार्थ खाणं टाळलं गेलं पाहिजे. मांसाहार खाल्ल्यानंतर सुद्धा लगेच दुधाचं सेवन किंवा दुधाचे पदार्थ खाल्लं जाणं चुकीचं आहे. मध आणि तूप हे इक्वल मात्रेमध्ये, म्हणजे समान मात्रेमध्ये घेतलेलं शरीरासाठी अपायकारक आहे, हे विषासमान काम करतं. त्यामुळे पंचामृत बनवताना सुद्धा मध आणि तूप ह्याचं प्रमाण इक्वल क्वांटिटीमध्ये न घेतलेलंच योग्य. दही सगळ्यांनाच खूप आवडतं, पण परंतु हे दही खायचं असेल तर ते दुपारच्या वेळी खाल्लेलं जास्त उत्तम. रात्रीच्या वेळी दही खाणं आयुर्वेदानुसार चुकीचं आहे. आणि दही हे अभिषंधी, म्हणजे आपल्या शरीरातला कफगुण वाढवतं, त्यामुळे रात्रीच्या वेळी दही खाणं टाळलं गेलं पाहिजे. तसंच शिक्रण, दूध केळं किंवा दही आणि केळं किंवा फळं आणि दूध, मिल्कशेक्स हे पूर्णतः चुकीचे कॉम्बिनेशन आहेत. मी फळं खाल्ल्यानंतर आणि दूध किंवा दुधाचे पदार्थ या गोष्टी घेण्यामध्ये साधारणतः अर्धा तासाचा तरी गॅप दिलेला योग्य ठरतो. हे होते आयुर्वेदानुसार काही विरुद्ध अन्नाचे एक्झाम्पल्स. तुम्हाला अजूनही आयुर्वेदानुसार कोणत्या टॉपिकवर जाणून घ्यायचं असेल तर नक्की मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता. आणि अजूनपर्यंत तुम्ही जर माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.